ओके सिट डाऊन बसा खाली. अरे वा दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आपल्या हो की नाही. दिवाळीमध्ये मजा केली की नाही रे. कोणी कोणी मजा केली. मामाच्या गावाला गेला होता. बर फराळाच खाल्लं छान छान. फटाके कोणी कोणी फोडले रे. अरे वा फटाके फोडले. बर मग आता आपली दिवाळीची सुट्टी संपली. आता शाळा सुरू झाली हो की नाही. आता दिवाळीची सुट्टी संपली शाळा सुरू झाली आता आपल्याला अभ्यास पण करायचा. हा नव्यानं आता आपल्याला पुन्हा अभ्यासाची सुरुवात करायची आहे. अरे दिवाळीच्या सुट्टीच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं की दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर गोवर रुबेलाची लस देणार आहे हो की नाही. सर्वांना आठवते का. हा मग गोवर रुबेलाची लस कोण कोण घेणार आहे रे. हा सगळेजण. तू घेणार नाही का लस. नाही मॅडम. का बरं नाही घेणार. मला लसची भीती वाटते. नाही तू जर लस घेतली नाही तर तुला निमोनिया मेंदूज्वर अतिसार यांसारखे मोठे मोठे आजार होतील. तुला लस घ्यावी लागते. हा लस घ्यायची. हा बर का तू पण लस घ्यायची. हा सगळ्यांनी मिळून लस घ्यायची बर का. घेणार ना सगळेजण. घाबरणार का कोणी. घाबरायचं नाही. गोवर रुबेलाची लस घ्यायची आपल्याला. हा तुम्हाला माहितीये का मुलांना गोवर हा आजार कशामुळे होतो. गोवर हा विषाणू पासून होणारा आजार आहे. आणि हा एकाला जर आजार झाला तर गोवर जर एका मुलाला आजार झाला तर एकापासून तो दुसऱ्याला तिसऱ्याला हो जातो. साक्षी गेली. साक्षी साक्षी थांब. कुठे चालली तू. मी घेणार नाही मॅडम. मी काय झालं. मला भीती वाटते. अगं साक्षी अगं थांब. बर मला सांगा गोवर हा आजार एकाला झाला की दुसऱ्याला होतो मग तिसऱ्याला होतो. जर तुम्हाला जर गोवर आजार झाला तर तुमच्यापासून तुमच्या बहिणीला भावाला आईला बाबाला असं तुमच्या घरातल्या सगळ्यांना होणार हो की नाही. मग तो सगळ्यांना झाला पाहिजे का. नाही. मग त्यासाठी तुम्ही काय घेणार. लस घेणार हो की नाही. काय घेणार. लस घेणार. आणि गोवर झाला हे कशामुळे ओळखायचं सांगू. आपल्या अंगावर लालसर अशी छोटे 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 घामोळ्यासारखे पुरळ येतात. सर्दी खोकला ताप जास्त येतो. मग असं झालं की आपण समजायचं आपल्याला गोवर आजार झाला हो की नाही. साक्षी ती आताच पळून गेली होती. पळून आली पोरगी. मी मुलांना माहिती सांगते तोपर्यंत पळून गेली लस घ्यायची नाही म्हणून. काय म्हणून मॅडम वर्गात मी हे सांगायली घरी उजडायली. म्हणाली की मम्मी तिथं इंजेक्शन देणार आहे आणि आपण तर इंजेक्शन म्हणजे दवाखान्याने देते तिथे शाळेत कशाला द्यायले. कशाचे इंजेक्शन आहे मॅडमचे. हे गोवर रुबेला लसीकरण मोहीम आहे. गोवर रुबेला हा आजार जर झाला तर मेंदू ज्वर निमोनिया अतिसार सारखे मोठमोठे प्राणघातक आजार होऊ शकतात. मग हे आजार होऊ नये यासाठी आपल्याला लस द्यायची आहे. ती लस मग आम्ही तर आधी घेतलेली आहे मॅडम. तरी पुन्हा एकदा घ्यायची लस. ही लस घेतल्यानंतर जास्त संरक्षण अतिरिक्त संरक्षण मिळणार आहे. आणि ही जर लस तुम्ही नाही घेतली तर मोठे मोठे निमोनिया अतिसार यांसारखे आजार होतील मोठे. आणि यार काही होणार तर नाही ना. काहीच होणार नाही. ही लस 9 महिने पूर्ण झाल्यापासून 15 वर्ष पूर्ण वय होणाऱ्या बालकांना ही लस द्यायची आहे आपल्याला. आणि ही लस शासनाकडून आहे. शासनाकडून पण कोणी म्हणायले ती रुबेलाची लशी आली कुठं काय व्हायला. आणि दवा बी तिकडं काय तर लेकरात झालं बाबा. आमच्यापेक्षा काही पैसे नसते ना. आमच्याकडे काही नसते. नाही नाही ही शासनाकडून मोहीम आहे. आणि प्रत्येक बाळ 9 महिने पूर्ण झाल्यापासून 15 वर्ष वयोगट पूर्ण होईपर्यंतच्या सर्व बालकांना शासनाकडून मोफत आहे ही सुविधा. आणि ही आपल्या शाळेमध्ये आजपासून सुरू झालेली आहे. आजपासून मग बाई मॅडम. आणि ही लस द्यायची आहे. साक्षी तू जर लस नाही घेतली इकडे बघ बाळा. तू जर लस नाही घेतली तर तुला मेंदू ज्वर निमोनियासारखा आजार होऊ दे का. मोठमोठे तसे आजार झाले तर. हा तुला झालं की तुझ्या घरच्यांनाही होतो आजार गोवर सारखा. मग तुला होऊ दे का तसा आजार मोठा.
मग तुला लस घेतली पाहिजे. घेणार ना मग? घेणार ना बाई. मॅडम तुम्ही बरं झालं बाई आम्हाला सांगितली. आम्हाला काय माहित पोरगी पळून आली घरी म्हणले आम्ही कामाला चाललो म्हणते चल शाळेत चल शाळेत. मी म्हणलं बाई मी बाई सांगते तुमची ती नाही म्हणते मला खूपच भीती वाटायची. आणि काय असते मॅडम ते इंजेक्शन मात्र लेकर खूपच भीती. नाही नाही काय नाही गोवर रुबेला लस घेतलीच पाहिजे. हो मॅडम असं खूप सांगायले तो लोक मात्र लेकरांना किती भीती झाली. नाही नाही अजिबात भयचं कारण नाही. आता आपण हिला गोवर रुबेलाची लस देऊया. आमच्याच मुलीपासून सुरुवात करा साक्षी. ही लस घेतलीच पाहिजे. आणि तू घेणार ना? शाबास.